जय नमः जय जया जी हे उदार कीर्ति जय जया जी हे प्रताप ज्योति कार्यारंभ तुझे स्मरण करिताले जन मोठ मोठाले विद्वान साधु संत सत्पुरुष तुझा कृपेची भाग थोरी पांगळा ही चढेवी मुका सभे माझारी देई व्याख्यान त्यातलं हे रूप आहे मंडळी मला सांगा ना हे सारे मुख्यस्थाव कोण आहे ज्यात ग्रॅज्युएट आणि कोण कोणत्या क्लासमध्ये शिकायला गेलं पण बहुतेक फार मोठे मोठे स्टेजवर जावं लागलं बाबांच्या कृपेनं कधी फेल नाही झाला कार्य काव महेश भाऊ मुंबई सारख्या ठिकाणी कार्यक्रम झाले शिवाजी स्टेडियम मशिंद्र कांबळे आला रे आला पांडुरंगचे डायरेक्टर त्यांच्या घरी कार्यक्रम झाला लता मंगेशकरच्या घरी कार्यक्रम झाला अशा कार्यक्रमामध्ये महेश भाऊ कसं करता हे सारे सिने कलावंत पण असं करून घेतलं देवानं की तेच नाचायला लागले वा 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 कसंही का होईना ज्याच्यात देव अवतरला पाहिजे बापू साहेबांनी मला सांगितलं की भजन बी असं करा भगवान भजनो में क्यों नाही तुकडोजी महाराजांना लिहिलं आहे की आपस में फूट आहे भगवान मंदिर में क्यों नाही वहां धन की लूट है भगवान तीर्थों में क्यों नाही वहां पापों की लूट है फक्त स्त्रियांचे चेहरे पाहतात लोक कशासाठी जातात तीर्थाला म्हणून मग त्यांना स्पष्ट बदल लिहून ठेवलं की लोक वेडे जाती तीर्थाला माझा पत्ता कधीचा बदलला हा लिहून ठेवलं कशासाठी जातात भगवान तपियों के पास क्यों नाही क्योंकि उनके बाणी में प्रेम नाही म्हणून मग आमचे शेर करा चालू हॅलो हॅलो हॅलो